वृत्ताकडे. टाळ मृदुंगांचा गजर आणि हरिनामाचा जय घोष करत आषाढी वारीने पंढरीस निघालेला संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आणि संत सोपानदेवांचा संवत्सरी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सासवड मध्ये दाखल झाला. दिवे घाटाची अवघड चढण पार करत भाविक भक्तांचे आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे संध्याकाळी सासवड नगरीत माऊली माऊलीच्या नाम गजरात आगमन झालं. दिवे घाटाच्या वस्ती झेंडेवाडी येथे पालखी विसाव्यासाठी थांबते. या ठिकाणी विजय कोल्हापुरे यांच्याकडून माऊली भक्तांसाठी पिण्याचे आणि खाण्याचं व्यवस्थापन करण्यात आलं होतं. तसेच वारीला बंदोबस्त करणारे पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, जवान, स्वच्छता अभियानातील जवान यांच्या सकाळच्या, दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणाची सोयही या ठिकाणी करण्यात आली होती. या वर्षीच्या पालखी सोहळ्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वेशात असलेल्या चिमुकल्या हिंदवीहीनं सर्व वारकरी भाविक भक्तांचं आणि सासवडकरांचं लक्ष वेधून घेतलं. एक क्षण साक्षात माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं लहानपणीचं असलेलं गोंडस आणि तितक्याच निरागस रूपाचं दर्शन झालं. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे थाटामाटात स्वागत झाले. देवाडी ग्रामस्थ, कृषी मंत्री दादा जाधवराव, गटविकास अधिकारी टोनपे, तहसीलदार म्हस्के, सासवड पोलीस स्टेशनचे घोलक, राजकीय क्षेत्रातील मंडळी तसेच जलसंपदा आणि जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत हे स्वागत करण्यात आलं. माऊलींचा आज आणि उद्या असा 2 दिवसांचा मुक्काम सासवडला असणार आहे. रविवारी सकाळी माऊलींच्या पालखीचं प्रस्थान हे जेजुरीच्या दिशेनं होणार आहे. सासवडकरांची पूर्वीपासूनची एक प्रथा आहे, ती म्हणजे माऊलींच्या पालखीला दिवे घाटात आणायला जायचं. माऊली माऊलीचा गजर करत पालखी सोबत वेडी वाकळे वळणं आणि पूर्णपणे वडाचा 12 किलोमीटर दिवे घाट ते सासवड रस्ता पार करून पालखी तळ या ठिकाणी सुखरूप पोहोचलं जातं. या वारीतला अनुभव म्हणजे एवढी लाखोनी लोक येत आहेत पण पुढं शिर्तीचं उल्लंघन होत नाही आहे. सर्वजण व्यवस्थित चालत आहेत, आपत्कालीन व्यवस्था आहे, पोलीस त्यांचं काम चांगलं करत आहेत हे बघून मनाला जरा चांगलं वाटतं की काही नियोजन नसताना एक संस्कृती जशी चालली आहे, संस्कृतीप्रमाणे जशी सालाबादप्रमाणे वारी चालत राहती त्यानुसार लोक शिर्तीचं पालन करून एवढा लांबचा प्रवास करत आहेत, चांगलं वाटतं हे बघून. तुम्ही कुठून कसं आलं वारीला? या आम्ही पुण्यातून आलो, वारी बरोबरच आलो घाट धरून आणि इथं थांबलो आहे. आता इथं आज मुक्काम आहे, इथून मग पुढं जाणार आहे.